अगदी काही तासांच्या अंतराने बॉलिवूडने दोन तारे गमावले आहेत. बुधवारी 29 एप्रिल रोजी अभिनेता इरफान खान तर 30 एप्रिल रोजी सकाळी दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन झालं. या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या मृत्यूनंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यात एक साम्य होतं, ते म्हणजे कॅन्सर. या एका रोगानं दोन दिग्गजांना हिरावलं, त्याचबरोबर इतरही काही दिग्गज सिनेकलाकारांनाही याआधी कॅन्सरने हिरावून नेलंय. इरफान अली खान यांचा जन्म जयपूर राजस्थान येथे एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. आपल्या अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अल्पावधीत अधिराज्य गाजवणारा इरफान बुधवारी 29 एप्रिल रोजी काळाच्या पडद्याआड गेला. न्यूरो इंडोक्राईन या कॅन्सरनं मागील 2 वर्षांपासून त्याला ग्रासले होते. सलग 2 वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या या उमद्या कलाकाराची अखेर प्राणज्योत मालवली. मैं शायर तो नहीं असं म्हणत अनेक रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारा चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांना आपल्या घरातूनच कलेचे बाळकडून मिळाले होते. हीच परंपरा आपल्या मुलांकडे सोपवत त्यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. एक काळ असा होता की विनोद खन्ना हे आपल्या अभिनयाच्या आधारे चिरकाल रक्षात राहतील. 2017 दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचं देखील वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं होतं. विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर होता, त्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात उपचार घेत होते. एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना हे सुद्धा कॅन्सरची लढाई हारले होते. त्यांच्या नावासोबत जोडलेले सुपरस्टार हे विरुद्धच सर्व काही सांगून जातं. याच राजेश खन्नांनी बराच काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी 2012 आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता. गरज ती आवाज, आँखों में शोले और चेहरे पे गजब का तेज अशी ओळख असणाऱ्या अभिनेता फिरोज खान यांचाही कॅन्सरमुळेच मृत्यू झाला होता. 2009 वयाच्या 69व्या वर्षी त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. सलग 4 दशकं ज्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या प्रतिभेनयाच्या आधारे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले अशा नर्गिस दत्त यांनी 1981 जगाचा निरोप घेतला. त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता, ज्यामुळे त्या बराच काळ हॉस्पिटलमध्ये होत्या. हे कलाकार जरी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या अभिनयामुळे ते आपल्या कायमच लक्षात राहतील. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.